फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अनुदानित तसेच विनाअनुदानित पदांकरता जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत होय शंभर टक्के अनुदानित पदांकरिता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत स्वामी विवेकानंद संस्थेसह इतरही संस्थांची यामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे याची सविस्तरित्या माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बहुसंख्यपदं रिक्त आहेत त्याच पद्धतीने या रिक्त पदासाठी असणारी पात्रता पदांची एकूण संख्या आणि ऑफलाईन पदभरती होणार आहे त्यामुळे मुलाखतीचा दिनांक इतर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि शिक्षक विषय तसेच इतर भरतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल ऑप्शन दिसत असेल त्याला एकदा क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सर्वप्रथम जाहिरात आहे पहा डॉक्टर झाकीर हुसेन सोसायटी जयसिंग एज्युकेशन सोसायटी जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्यामार्फत जयसिंगपूर ॲग्लो उर्दू हायस्कूल अँड विज्ञान ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खालीलपैकी पात्रताधारक उमेदवारांची सोमवार पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मूळ प्रमाणपत्र व अर्जासह कोविडच्या नियमांच्या पालनासह जयसिंगपूर अॅग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर गल्ली नंबर सहा हिरेमठ हॉस्पिटलजवळ जयसिंगपूर येथे मुलाखतीस वेळेपूर्वी उपस्थित राहावं असं सांगण्यात आलेलं आहे आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेलं आहे पहा बी ए बी एड एम ए बी एड आणि बारावीपर्यंत उर्दू आवश्यक आहे पहा अत्यंत महत्त्वाचं आहे बारावीपर्यंत तुम्ही जर उर्दू माध्यममध्ये असाल अर्थात उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे बी ए बी एड किंवा एम ए बी एड अथवा बी एस सी बी एड एम एस सी बी एड बारावीपर्यंत उर्दू आवश्यक आहे त्यासाठी पदसंख्ये एक आणि शेराय पहा अनुदानित पद आहे एम एस सी आय टी पास असणं आवश्यक आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही बी ए बी एड एम ए बी एड आणि बी एस सी बी एड एम एस सी बी एड एम एस सी आय टी धारक असाल तर या पदासाठी तुम्ही इच्छुक असाल तर या ठिकाणी संपर्क करायला विसरू नका अशी ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेले पा अध्यक्ष हाजी बाबासाहेब चंदुलाल फरासिये मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ पंच्याऐंशी ब्याऐंशी सव्वीस सचिव हाजी मोहम्मद शफी गौसाहेब पटेल चौऱ्याण्णव एकवीस शंभर सातशे शहाऐंशी या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती घ्या मित्रांनो आसपासच्या परिसरातील सुद्धा या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका यानंतर आपण पुढील जाहिरात पाहूया पुढची जाहिरात पहा अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती संचलित जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर जैन अल्पसंख्याक संस्था आहे पहा जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर पिनकोड नंबर आहे चारशे सोळा एकशे एक फोन नंबर आहे शून्य तेवीस बावीस बावीस त्रेपन्न एक्क्याऐंशी पाहिजेत सन दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनुदानित पदा अनुदानित पदाकरता विभागाकडे पूर्णवेळ पद, खालील खालीलप्रमाणे भरायचं आहे पहा पूर्णवेळ शिक्षणसेवक पद अनुक्रमांक दिलेला आहे एक विषय मराठी पदसंख्या अनुदानित पूर्णवेळ शिक्षण शिक्षणसेवक पद एक आहे वरील पदासाठी विषयासाठी पदव्युत्तर पदवी बी ए सॉरी पदव्युत्तर पदवी व बी एड पात्रता राहील म्हणजे बी ए बी एड किंवा एम ए बी एड असेल तर तुम्ही पात्रता धारण करत आहात पात्र उमेदवाराने आवश्यक कागदपत्रासह मोबाईल क्रमांक ईमेल आय डी व पत्त्यासह अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात महाविद्यालयाच्या प्राचार्य जयसिंगपूर का कॉलेज जयसिंगपूर शिरोळवाडी रोड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा एकशे एक या पत्त्यावर पोस्टाने रजिस्टर ए डीने पाठवावे महाविद्यालयामध्ये हस्तपोच अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी सदर नेमणूक माननीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मंजुरीच्या अधीन राहील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सदरची नेमणूक जी आहे ती माननीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मंजुरीच्या अधीन आहे अशी जाहिरात प्राचार्य जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर आणि सचिव चेअरमन अनेकांत एज्युकेशन सोसायटी स्थानिक समिती जयसिंगपूर यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेले आहे हे पद सुद्धा मित्रांनो पूर्णतः अनुदानित पद आहे यानंतरची महत्वाची जाहिरात आहे मित्रांनो ती स्वामी विवेकानंद सोसायटी यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे स्वामी विवेकानंद सोसायटी अनुदानित अनुदानित तत्वावर शिक्षक करता त्वरित भरण्यात त्वरित भरती करण्यात येत आहे स्वामी विवेकानंद स्कूल डॉट ओर जी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या अशी ही अतिशय शॉर्टकटमधली जाहिरात आजच्या या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीचा आपण सविस्तरित्या माहिती त्या संकेतस्थळावरती जाऊन घेऊया आत्ता आपण आलेलो हो आहोत स्वामी विवेकानंद स्कूल डॉट ओर जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती पाहू शकता स्वामी विवेकानंद स्कूल डॉट ओर जी डॉट इन या संकेतस्थळावरती स्वामी विवेकानंद सोसायटी केतकर टाउन हॉल रेवर फेट नाशिक दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे त्रेपन्न दोनशे सत्तावन्न शहात्तर चौदा अशी ही या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहिजेत संस्थेमध्ये विनाअनुदानित अनुदानित संस्था नेमणूक तत्वावर खालील पदे भरावायची आहेत पाहू शकता या ठिकाणी अनुदानित पदं आहेत विनाअनुदानित पदं आहेत याकरिता ही शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहिलं पद आहे उपशिक्षक डी एड पदांची संख्या आहे चार पहा आणि अत्यंत महत्त्वाचं आहे अनुदानित पद आहे पहा म्हणजेच डी एड उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे चार पदसंख्या आहेत अनुदानित पदांसाठी ही जाहिरात आहे याच पद्धतीनं अनुसूचित जातीप्रवर्गाकरता दोन जागा आहेत वीज प्रवर्गाकरता एक व इतर मागास प्रवर्गाकरता एक जागा शिल्लक आहे म्हणजे या ठिकाणी व्हॅकन्सी मॅट्रिकसुद्धा दिलेलं आहे कॅटेगरी वाईज एस टीकरता दोन जागा आहेत तर व्ही जे एक आणि इतर मागास वर्ग प्रवर्गाकरिता अर्थात ओबीसीकरिता एक जागा आहे त्यानंतर उपशिक्षकच आहे पहापद त्या बी एस सी बी एड तीन पदसंख्या आहे अनुदानित पद आहे अनुसूचित जाती प्रवर्गाकरता दोन इतर मागास प्रवर्गाकरता एक म्हणजे एस टीकरता दोन आणि ओ बी सीकरिता एक अशी ही पदसंख्या रिक्त आहे यानंतर बी ए बी एड एक पद आहे पहा खुलं अनुदानित पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आहे बी ए बी एड उपशिक्ष उपशिक्षक पुढचं पद आहे बी ए बी एड हिंदी प्लस संगीत एक विना अनुदानितसाठी मराठी प्लस समाजशास्त्र बी ए बी एड एक पद आहे विनाअनुदानितसाठी आहे आणि बी एस सी बी एड गणित एक है विना पद आहे विनाअनुदानितसाठी अशा पद्धतीनं अनुदानित पदं आठ आणि विनाअनुदानित पद चार एवढ्या पदांकरिता ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे अजून एक पद आहे मित्रांनो बी ए बी एड मराठी प्लस इंग्लिश एक विनाअनुदानित पद आहे आणि या विनाअुदानित पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा पद्धतीनं या पदासाठी इच्छुक असलेल्या पात्रधारक उमेदवारांनी संस्थेशी संपर्क करून अधिक माहिती घेऊन अत्यंत महत्त्वाची जाहिरात आहे पहा मित्रांनो कारण डी एडवरती चार पदं आहेत रिक्त आणि बी एस सी बी एडसाठी तीन पदं सात आणि एक आठ पदं अशी अनुदानित पदं आहेत शू दूरध्वनी क्रमांक पुन्हा सांगतो शून्य दोनशे त्रेपन्न पंचवीस सत्त्याहत्तर सहाशे चौदा यावरती संपर्क करायला विसरू नका आणि यानंतर शेवटची जाहिरात आहे मित्रांनो ती म्हणजे शिवाजीराव देशमुख कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड रेड शिराळा तालुका शिराळा डिस्ट्रिक्ट सांगली चारशे पंधरा चारशे सात महाराष्ट्र ॲपलेटेड टू शिवाजी युनिवर्सिटी कोल्हापूर परमनंटली नॉन ग्रँड बेसिस आहे पहा हिस्ट्री मेथड एक पद आहे आणि अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी एक पद आहे त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी एक पद आहे सायन्ससाठी एक पद आहे मराठी लँग्वेजसाठी एक पद आहे जॉग्रॉफी सोशल सायन्ससाठी एक पद आहे अशा ही आज जाहिरात प्रिन्सिपल आणि प्रेसिडेंट यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे प्रेसिडेंट देवी शिक्षण प्रसारक मंडळ शिराळा डिस्ट्रिक्ट सांगली आणि प्रिन्सिपल श्री शिवाजीराव देशमुख कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड अँड एम एड शिराळा सांगली यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली इच्छुक आणि पात्रातधारक उमेदवारांनी या सर्व जाहिरातीचा जास्तीत जास्त माहिती मिळवून त्या ठिकाणी अप्लाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपली काही शंका असल्यास कमेंट करायलाही विसरू नका मित्रांनो जेणेकरून आपल्यामध्ये इंटरॅक्शन होत राहील आणि अद्याप हे चॅनलला सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद